महाराष्ट्रात महिला मुली सुरक्षित नाही आहेत का? अशाच दोन घटना आपल्याला दिसत आहेत गेल्या 3 दिवसांमध्ये. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या दोन बातम्या आपण बघणार आहोत. सोमवारी वर्ध्यामध्ये महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये ही पीडित प्राध्यापिका 40% भाजली आहे, पण तिची मृत्यूशी झुंज अजूनही सुरूच आहे. आणि यानंतर अवघ्या 2 दिवसांमध्येच औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये एका 55 वर्षाच्या महिलेला घरात घुसून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झालाय. यामध्ये ही महिला 95% भाजलेली आहे. कसलाही या लोकांना धाक राहिलेला नाही आहे. कायद्याचा थेट जाळून टाकणं इथपर्यंत यांची मजल जाती आहे. कोणत्याही प्रकारे कायद्याचा धाक, पोलिसांचा धाक, कसलाही वचक राहिला नाही आहे का या नराधमांना, असाच प्रश्न पडतोय. कारण गेल्या 3 दिवसांमध्ये महिलांवरच्या अत्याचाराच्या या 2 घटना घडलेल्या आहेत. वर्ध्यामधल्या प्राध्यापिकेची मृत्यूशी झुंज सुरू आहे. दुसरीकडे औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये सुद्धा अशाच प्रकारे जळीत कांड घडलेलं आहे. या महिलेवर शेजारी राहणाऱ्या एका माणसानं घरामध्येच घुसून रॉकेल टाकून तिला जाळलेला आहे. वर्ध्यातली जी प्राध्यापिका होती, जिला जाळण्यात आलं होतं, तिची मृत्यूशी झुंज अजूनही सुरूच आहे. तिचा चेहरा आणि श्वसननलिकेला गंभीर दुखापत झाली आहे. आरोपीला 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. लवकरात लवकर पुरावे गोळा करून चार्जशीट दाखल करण्यात येणार आहे. आणि आपण बघतोय हिंगणघाटमध्ये, वर्ध्यामध्ये सगळे नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत. सगळे लोक रस्त्यावर उतरून आक्रोश करत आहेत. लवकरात लवकर या आरोपीला शिक्षा दिली पाहिजे असं देखील सांगण्यात येत आहे. कालच या मोर्चातल्या महिलांनी पोलीस स्टेशनला सुद्धा घेराव घातला होता आणि आरोपीला आमच्या द्या अशी मागणी त्यांनी केली होती. पीडितेला ज्या ठिकाणी जाळलं त्याच ठिकाणी आरोपीला जाळू अशी मागणी सुद्धा या आंदोलक महिलांनी केली होती. आणि यानंतर आपण थेट जाणार आहोत वर्ध्यातली जी पीडित महिला आहे, जी प्राध्यापिका आहे, जिची मृत्यूशी झुंज सुरू आहे, तिचे आई वडील आपल्या सोबत आहेत नागपूरहून. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काका, खूप भयानक ही परिस्थिती आलेली आहे तुमच्यावर. संपूर्ण महाराष्ट्र या घटनेनं हादरला आहे. आत्ता तुमच्या मुलीची तब्येत कशी आहे? एकदमच क्रिटिकल आहे. उपचारांना प्रतिसाद देते म्हणजे ऍडमिट केल्यापासून हो उपचाराला प्रतिसाद देत आहे. हा बोला काका. काका नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी? तुम्हाला कसं आणि कधी कळलं की हे सगळं झालेलं आहे, तुमच्या मुलीवर हा एवढा मोठा प्रसंग ओढवला, हे नेमकं कसं कळलं? आम्हाला गाव तिथून म्हणजे गावातल्याच माणसांचा फोन आला होता का तुमच्या मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकलाय म्हणून. आम्ही तसंच निघालो मग इथे रुग्णालयात, सरकारी रुग्णालयात दाखल केलाय म्हणून. मग तिथे रुग्णालयात पोहोचलो आम्ही, तेव्हा नागपूरला तिला आणण्याचा चालूच होता प्रयत्न. ते नागपूरला आणण्यासाठी निघालेच होते. मग आम्ही तिच्यासोबत आम्ही पण नागपूरला आलो. नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी तुम्हाला कळलंय? काही सांगितलंय कोठे तिथे असलेल्या लोकांनी? आम्हाला काही तेवढं सांगितलं नाही. ती गाववरून अपडाऊन करत होती बसनी शाळा कॉलेजला, तर ती बसमधून उतरली आणि त्या चौकातून थोड्या अंतरावर गेली. तर एका मुलांनी तेवढं नेमकं माहीत नाही, एक होता की दोघं होते, तर त्यांनी एका हातात टेंबा आणि बॉटल घेऊन तिच्या अंगावर शिंपडला आहे म्हणतात आणि टेंबा लावला म्हणतो. अगदी हा प्रकार ऐकून सुद्धा अंगावर काटे येत आहेत आणि सुन्न व्हायला होत आहे. हा मुलगा तुमच्या ओळखीचा आहे का, त्या तुमच्या मुलीच्या ओळखीचा आहे का? तो वारंवार तिला त्रास देत होता? एकदा 3 महिन्यापूर्वी तिला तिचा फोन आला होता बसमध्ये असताना. तो पण मुलगा होता बसमध्ये, तर तो तिला म्हणायचा का फोन नंबर दे तू जा. म्हणजे त्याचं लग्न झालेलं होतं होतं. ती म्हणाली का तुला काही मॅनर्स आहे का, मला फोन नंबर मागते, माझ्यासोबत असा बडबड करून राहत बडबड करत आहे तू. तर तिनं लगेच यांना फोन केला आहे का मला हा मुलगा त्रास देऊन राहिला म्हणून. यांनी पटकन त्याला त्याच्याजवळ फोन दिला. तिने तिला त्याला द्यायला लावला का तू कसा माझ्या मुलीला त्रास देऊन राहिला बा.
पण तुम्ही माझ्या मुलीला त्रास देत असेल तर मी रिपोर्ट करतो बा. मग तुम्ही पोलिसात गेला होता, तक्रार केली होती, कुणाला सांगितलं होतं? नाही मॅडम, ती आता गावातलाच मुलगा होता तर काही एक दोन दिवसांनी त्याला समजलं तू असा का त्रास देते बा. त्याच्या बाबांना सुद्धा सांगितलं होतं आम्ही का तुझा मुलगा माझ्या मुलीला काहून त्रास देते, त्याचं तर लग्न झालेलं आहे बा, आणि असा हा का करत आहे. त्याला समजलं तो म्हणाला मग नाही काका म्हणे का मी आता याच्यासमोर तुमच्या मुलीला काहीच त्रास नाही देणार, जर तू याच्यासमोर त्रास देशील तर तुला तुझे रिपोर्ट आम्ही देऊ असं त्याला सांगितलं होतं. सांगितलं आम्ही बरोबर. तुम्ही विश्वास ठेवलात माणुसकीच्या भावनेनं की आता हात पुन्हा कधी याच्यासमोर जर त्रास दिला तर आम्ही तुझे रिपोर्ट करू बा. त्याच्यानंतर मुलींनी आम्ही तिला विचारत राहायचं का तो मुलगा त्रास देतो का, दिसते का, काही म्हणतो का, तर ती मुलगी म्हणायची नाही म्हणून. तुमची मुलगी प्राध्यापिका होती, अचानकच असा प्रसंग ओढला तिला. अगदी अगदी खरंय, तुमची मुलगी प्राध्यापिका होती, शिकवत होती मुलींना, नक्कीच हुशार असणार ती. रोज याच रस्त्याने ती अप डाऊन करायची, रोज अशीच जायची, कधीपासून ती या कॉलेजला शिकवत होती? 1 जून पासून. आणखी काय काय तिला काय करायला आवडतं, कारण ती मुलींना शिकवत होती, नक्कीच तिला काही इतरही गोष्टी करायला आवडत असतील. आता गेले काही दिवस, म्हणजे 1 जून पासून तर ती नोकरी सुद्धा करायला लागली होती, तिच्या पायावर उभी राहिली होती. हो मॅडम, 4-5 मुलींचे घरी ट्युशन पण घ्यायची, त्यांना ती खूप सांगायची का तुम्ही अभ्यास करा, 25 वर्ष जर तुम्ही वयाचे चांगल्या शिक्षणासाठी घालवले तर तुमच्या आयुष्यात चांगल्या तुम्ही स्वतःच्या पायावर उभे होऊ शकते बा, तुम्ही शिक्षणाकडे लक्ष द्या, ह्यात ती त्या लहान मुलींना सांगायची मॅडम. तुम्हाला रोज रोज शेतात जावं नाही लागणार, तुम्ही जॉब करू शकता, आपल्या पायावर उभ्या व्हा, अशी ती सांगायची त्या मुलींना. मला त्याच्यावरच असा प्रसंग ओढवला. अगदी अगदी खरंय, आणि आपण न्याय नक्की मिळवण्यासाठी सतत या पाठीमागे लागणार आहोत. काका, मला तुम्हाला विचारायचं आहे की जेव्हा ती हा सगळा प्रसंग घडला तेव्हा तिच्यासोबत कोणी होतं का, आणखी तिच्यासोबत रोज कोणी जायचं का कॉलेजमध्ये? हो, तिच्या सोबत जायचं, पण त्या दिवशी कसं झालं, त्याच्या आधी गॅदरिंग होती. गॅदरिंग शनिवारला संपली आणि ती रविवारला एका मॅडमच्या घरी राहत होती. हा, आणि नंतर ती रविवारला घरी आली, आणि सोमवारला जेव्हा ती कॉलेजमध्ये जायची नेहमीप्रमाणे, तर त्या दिवशी त्या मुली काही गेल्या नाही गावातल्या, त्याच्यामुळे ती एकटीच गेली. आणि तिला तिथे मदत कशी मिळाली, कारण प्रसंग ओढवला, आणि ज्या वेळेला हे झालं, ज्या वेळेला तिच्या अंगावर पेट्रोल टाकून हा माणूस इथून पळाला, तिला मदत कशी मिळाली याबद्दल तुम्हाला काही कळलंय? हो कळलं, म्हणजे एक मुलगी तिथे सुरभी टायपिंग आहे तिथे कॉलेजच्या समोर, ती जात होती, तर ती जेव्हा ते मागे होती तेव्हा हा प्रसंग केला नाही म्हणते त्यांनी. आपण यांच्याशी संवाद साधतोय, वर्ध्यातले जे या मुलीचे आई वडील आहेत आपण ऐकतोय. ही मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहिली होती, ती शिकवण्या सुद्धा घेत होती, एक पूर्ण पिढी ती घडवत होती, आणि त्या मुलीला 3 महिन्यांपूर्वी या मुलाने त्रास दिला होता, तिच्या वडिलांनी समज दिली होती, त्या मुलाचं लग्न झालं होतं म्हणून त्याच्या घरी जाऊन सुद्धा हे सांगण्यात आलं होतं, त्यानंतर मी तुमच्या मुलीला त्रास देणार नाही असं या मुलांनी सांगितलेलं होतं, त्यामुळे त्यानंतर सुद्धा या मुलीचे आई वडील सातत्यानं विचारत होते की हा मुलगा त्रास देतोय का, तसं काही झालं नाही, आणि अचानक त्या दिवशी हा प्रसंग ओढवलेला. नक्कीच हे खूप धक्कादायक आहे, आपल्या अत्यंत लाडानं अत्यंत अभिमानानं वाढवलेली ही मुलगी आहे जी स्वतःच्या पायावर उभं राहिलेली आहे, आणि अशा प्रकारे केवळ एका नराधमामुळे, विकृत माणसामुळे आज तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. याचा धक्का तर नक्कीच तिच्या आईवडिलांना बसणारा आहे, पण तरीसुद्धा उपचारांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत, आणि हे शेवटपर्यंत लढतायत. या नराधमाला फाशी द्या, या नराधमालासुद्धा पेट्रोल टाकून जाळून टाका अशी तिच्या आईनं मागणी केलेली आहे. पण एक मात्र यावरून स्पष्ट होत आहे
पण यामुळे एक एक तर स्पष्ट नक्कीच होत आहे की महाराष्ट्रामध्ये महिला खरोखर सुरक्षित आहेत का, हा प्रश्न वारंवार विचारला जातोय. आम्ही शिकायचंच नाही का, आम्ही घराबाहेर पडायचंच नाही का, आम्ही नोकरी करायची नाही का, हा प्रश्न विचारला जातोय गावांमधनं शहरांमधनं. उद्या कोणीही समोर येतोय, कसलाही धाक दाखवतोय, अंगावर पेट्रोल टाकून निघून जातोय आणि काहीही अपराध नसताना मृत्यूशी झुंज सुरू होते या महिलांची. काय नेमकी त्यांची चूक असते आणि यांना शिक्षा करण्यासाठी कोणताही कडक कायदा नाही आहे का? वचक बसवला जात नाही, पोलिसांकडून वचक बसवला जात नाही, फक्त आरोपीला पकडलं जातं आणि त्यानंतर तारखांवर तारखा मिळत राहतात. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवून लवकरात लवकर जर शिक्षा मिळाली, लवकरात लवकर जर शिक्षेची अंमलबजावणी झाली, तरच अशा नराधमांना आळा बसू शकेल, तर त्यांना धाक बसेल. आजूबाजूला कोणत्याही प्रकारे अशा शिक्षा झालेले लोक आपल्याला सध्या बघायला मिळत नाहीत का? मोकाट सुटलेले गुन्हेगारच दिसत आहेत आणि त्यामुळेच असे प्रकार वारंवार होत आहेत का, घटना अशा वारंवार घडत आहेत का, हा देखील एक प्रश्न विचारला जातो आहे. त्या या मुलीच्या उपचारांचा खर्च सरकार उचलणार आहे, पण काहीही अपराध नसताना मृत्यूच्या दारामध्ये आज ही मुलगी जाऊन पोचलेली आहे. अशा वेळेला या विकृतीला थोपवण्यासाठी जर कडक कायदा झाला नाही तर मात्र यापुढे सुद्धा महिला महाराष्ट्रात सुरक्षित राहतील का? इतर कुठल्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित आहे असं वारंवार बोललं जातं. इतर कुठल्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रामधल्या मुली या अभिमानानं हे सांगू शकत होत्या, मात्र आता खरोखरच हा प्रश्न विचारला जातोय की महाराष्ट्रात मुली सुरक्षित नाही आहेत का? दिवसा ढवळ्या, सकाळी, रात्री, कोणत्याही वेळेला विनयभंगाच्या घटना घडत आहेत. 3 वर्षाच्या मुलीपासून, 2 वर्षाच्या मुलीपासून ते अगदी 80 वर्षांच्या आजीबाईंपर्यंत कोणीही या अत्याचारांमध्ये सुटत नाही आहे. अशा प्रकारे पेट्रोल टाकून, रॉकेल टाकून भर दिवसा जिवंत जाळलं जात आहे, त्यां खून पाडले जात आहेत आणि तरी देखील हे गुन्हेगार मोकाट सुटत आहेत. त्यांना कायद्याचा वचक, पोलिसांचा धाक कोणत्याही परिस्थितीत दाखवला जात नाही आहे. आपण बघतोय हिंगणघाटमधली ही जी घटना होती, यानंतर मोर्चा काल काढण्यात आला आणि यामध्ये विद्यार्थिनींपासून ते अगदी वयोवृद्ध महिलांपर्यंत सगळेच जण सहभागी झालेले होते. अत्यंत आक्रमकपणे त्यांनी मागणी मांडलेली आहे, ती म्हणजे लवकरात लवकर शिक्षा करा. दिल्लीतल्या निर्भयाबद्दल निर्भयाच्या आरोपींची फाशी जेव्हा टळली त्यानंतर हाच पूर्ण देशभरामध्ये संतप्त सवाल उठला होता की आता पुन्हा कशाची तुम्ही वाट बघताय. गेली 7 वर्ष हा खटला चालू आहे, कोणत्याही प्रकारे त्यामुळेच वचक बसलेला नाही आहे आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा अशा घटना घडत आहेत की शिक्षा होत नाही किंवा लवकर शिक्षा होत नाहीत, वारंवार तारखा मिळत राहतात, लोक विसरून जातात आणि त्यानंतर त्या गुन्ह्याची तीव्रता कमी होते का? म्हणूनच लवकरात लवकर या आरोपीला शिक्षा द्या, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवा आणि ताबडतोब शिक्षा करा, अशी मागणी जोर धरू लागलेली आहे. एवढंच नाही तर काल संतापलेल्या महिलांनी पोलिसांकडे मागणी केली, पोलीस स्टेशनला घेराव घातला आणि त्यांनी पोलिसांकडे मागणी केली की या आरोपीला आमच्या ताब्यात द्या, ज्या ठिकाणी या मुलीला जाळलं त्याच ठिकाणी आम्ही त्या आरोपीला जाळू, ज्या वेदना सहन केल्या आहेत त्या मुलीनी, ज्या वेदना ही मुलगी सहन करते त्याच वेदना या नराधमाला सुद्धा सहन करायला लावू, अशा प्रकारे या प्रतिक्रिया उमटत आहेत सगळ्या स्तरातून. मग त्या लहान मुली असू देत किंवा तरुणी असू देत, मोठ्या वृद्ध बायका असू देत, या सगळ्याजणी अशाच प्रकारे सवाल विचारत आहेत की महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही आहेत का? गेल्या 3 दिवसामध्ये 2 अत्याचाराच्या या घटना घडलेल्या आहेत, वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये आणि दुसरी घटना घडली आहे औरंगाबादमधल्या सिल्लोडमध्ये. सावित्रीच्या लेखी खूप अभिमानानं आपण सांगतो महाराष्ट्रातल्या मुली शिकत आहेत, पुरोगामी महाराष्ट्र आहे आपला, पण पुरोगामी महाराष्ट्राला वारंवार लांछनास्पद अशा घटना घडत आहेत. आणि आपण आता पुन्हा जाणार आहोत, आपल्या सोबत आहेत वर्ध्याच्या हिंगणघाटमधल्या या पीडितेचे आई वडील. काका, मला तुम्हाला विचारायचं आहे की आता तुमची मागणी काय, या आरोपीच्या शिक्षेबाबत तुमची मागणी काय आहे, तुम्हाला दोघांनाही मला विचारायचं आहे. आवाज पोहोचतोय माझा? काही तांत्रिक कारणाने आपला संपर्क तुटलेला आहे. आपण या पीडितेच्या आई वडिलांशी बोलणारच आहोत, पण एका ब्रेक नंतर. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. We'll be right back.
आणि आपण बोलतोय वर्ध्यातल्या हिंगणघाट मधली जळीत कारणातली जी पीडित महिला आहे तिच्या आई वडिलांशी, त्या आपल्यासोबत आहेत नागपूरहून. मला तुम्हाला दोघांनाही एक प्रश्न विचारायचा आहे की या आरोपीच्या शिक्षेबाबत तुमची काय मागणी आहे, कारण सगळ्या देशभरातून हाच संताप होतोय की कठोरातली कठोर शिक्षा लवकरात लवकर त्याला केली जावी. हो, कठोरातली कठोर शिक्षा त्याला लवकरच मिळावी, त्याला पेट्रोल टाकून जाळा किंवा त्याचे हात पाय तोडून त्याला जीवनभर अक्कम करून ठेवा. सर्वात जास्त त्याला शिक्षा देण्याचा प्रयत्न तुम्ही लवकर करा. अगदी काय तर ते मुलींना बाहेर जाण्याचा अधिकारच नाही राहील. मुलं असेच करत जाईल, रस्त्यावर जाळत जाईल, कोणाला आता लहान लहान मुलींना सुद्धा तसंच प्रकार करत आहे आता हे मुलं. तुम्ही हा खटला तर फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा जावा ही तर मागणी केली जाते, पण कोण कोण भेटायला आलेला आहे आतापर्यंत या मुलीला, तुमच्या मुलीला हॉस्पिटलमध्ये, त्यांना त्यांच्यापर्यंत तुम्ही हे पोहोचवलंय, गृहमंत्र्यांपर्यंत ही मागणी पोहोचवली आहे तुम्ही? हो, काल रात्रीला ते गृहमंत्री आले होते अनिलराव देशमुख, आणि परवाच्या दिवशी ते इथले सुनील केदार साहेब म्हणजे पालकमंत्री वर्ध्याचे ते आले होते. हा, आम्ही त्यांना सांगितलं की कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, जशा माझ्या मुलीवर जो म्हणजे हे झाला पेट्रोल टाकून, तसंच त्या मुलाला सुद्धा फाशीच्या वरची जी पुन्हा कोणती सजा असेल ते देण्यात यावी अशी आमची विनंती आहे तुम्हाला. काय सांगितलं त्यांनी, काय आश्वासन दिलंय तुम्हाला? त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या परीने जे काही करायचं आहे ते करून राहिलेलो, फास्ट करतोय म्हणत आहे, फास्ट ट्रॅकची त्यांनी ऍक्शन घेतलेली आहे वाटत. तुमची मुलगी नक्कीच बरी होईल, यातून नक्कीच ती बाहेर पडेल, पण सध्या जे उपचार चालले त्याचा खर्च तुम्ही कसा भागवताय, कुठली मदत तुम्हाला मिळते का, त्याबद्दल तुमची काय मागणी आहे? हो, त्यांनी शासन दिले आहे, त्यांनी मदत दिली आहे, कालपासून त्यांची प्रोसेस चालू झालेली आहे कालपासून. त्याच्या आधी आम्ही म्हणजे खर्च केलेला होता, पण कालपासून काही म्हणजे ते डॉक्युमेंट्स वगैरे देऊन ते कालपासून प्रोसेस झाली आहे. चालू काका, आपण आम्हाला पुन्हा एकदा जाणून घ्यायचं आहे की हा जो मुलगा होता ज्याने त्या तिच्यावर पेट्रोल टाकून दिला जाळलं, त्याच्याबरोबरही आणखी कोणी होतं ज्या वेळेला हे सगळं घडलं त्यावेळेला, आणि तो मुलगा तुमच्या ओळखीचा होता, हे सगळं त्याच्या घरी कळल्यानंतर काय प्रतिक्रिया ऐकायला मिळाली तुम्हाला? नाही, तेवढं काही माहीत नव्हतं, आमचा काही परिचय नव्हता, आणि त्याच्यासोबत कोण होता हे सुद्धा आम्हाला माहित नाही. तो एकटा होता की दोघं होतात काही माहित नाही. घटना जेव्हा घडली तेव्हा आम्ही दारोड्या म्हणजे खेड्यावरतीच होतो, एक तासाने आलो. आम्हाला जेव्हा फोन यायला लागले तेव्हा आम्ही सरकारी दवाखान्यात, आम्हाला बोलवलं होतं, आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये. घटना घडल्यानंतर अर्धा तासाने आम्हाला फोन आला ना, आम्हाला पोहोचायला अर्धा तास लागतोच, 15-20 मिनिट गाववरून रुग्णालयात. याच्या पूर्वी तुमची मुलगी रोज हा प्रवास करत होती, लगेच आम्ही तसंच निघालो. तर तीन महिन्याच्या म्हणजे आजपासून तीन साडेतीन महिन्याच्या आधी हा मुलगा बसमध्ये एकदा होता तिथे, तर त्यांनी विचारलं वाटते फोन नंबर वगैरे असं काहीतरी सांगितलं, तर हिनं म्हटलं होतं म्हणते का वा तुझं मॅरेज वगैरे झालाय, तू मॅनर्सनं बोल, हा का प्रकार आहे बा तुझा. तर तिने मला फोन केला, बाबा म्हणे हा असा असा आपल्या गावचा मुलगा हा मला असा फोन नंबर आणि त्रास देत आहे म्हणे. तर मी त्याला माझ्या मुलीला फोन द्यायला लावला त्याच्याजवळ, आणि मी त्याला त्यासोबत बोललो, म्हणलं हे काय तू म्हणजे तुझं काय म्हणलं माझ्या मुलीसोबत बोलण्याचा तुला काय अधिकार आहे म्हणलं, तुझं मॅरेज झालेलं आहे म्हणलं. तर काका म्हणे मला तिच्यासोबत काही नाही म्हणे, फक्त मला बोलणं आवडते म्हणे, मला तिच्यासोबत बोलायचं आहे म्हणे. म्हणलं तू असा जर करशील तर मी पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट देईन म्हणलं. त्याला थोडा धाक दिला, आणि त्यानंतर मग त्याच्या वडिलाला फोन केला, त्याच्या वडिलांनी त्याला डाटलं, आणि नंतर मग पुन्हा माझ्या मुलीला मी फोन केला, तर म्हटलं आता हा तो हाय कसा काय करत आहे म्हणलं, तर तो म्हणे आता बसून आहे म्हणे, आता स्थिर आहे म्हणे तो,
आणि मला म्हणे तुम्ही बसस्टँडवर या म्हणे बाईकने आणि मला घरी म्हणे घ्यायसाठी या म्हणे तुम्ही. आणि तेव्हापासून मग त्याचा काही म्हणजे असा काही तिला त्रास झालेला नाही. आणि मी समाज 7-8 वेळा मी तिथे त्या चौकी नांदगाव चौक आपल्या नंदोरी चौकामध्ये इथं जेव्हा कॉलेज सुटे त्यावेळेस मी तिथून म्हणजे ती आल्यानंतर मी असं लपून पाहत होतो का हा खरंच मुलगा राहते माझी मुलगी बोलते का. पण असा मला कोणताच प्रकार काही घडलेला नाही दिसलेला नाही. आणि बसमध्ये जेव्हा माझी मुलगी जात होती तेव्हा मी बाकीच्या मुलींना विचारलं होतं तर हा मुलगा काही जात नव्हता असं मला कळलं. आम्हाला एवढा प्रसंग इच्छावर ओढवेल याची आम्हाला काही हे नव्हती. इतका काही हा प्रकार करेल वा असं काही हे होईल वा असं आमच्या आम्ही स्वप्नातही असा विचार नाही केला. ना अचानक अशी घटना घडली तर आम्ही एकदमच हादरून गेलो. अगदी फक्त तुम्हीच नाही संपूर्ण महाराष्ट्र आमच्या आम्ही सुद्धा हादरून गेलेलो आहे या घटनेनं. एक एक प्रश्न फक्त विचारा असा वाटतो कारण वर्ध्यामध्ये हे झालं हिंगणघाटमध्ये तुमच्या मुलीबरोबर औरंगाबादमध्ये सिल्लोडमध्ये सुद्धा एका महिलेला पेट्रोल टाकून जाळण्यात आलेलं आहे अशाच प्रकारे. ती सुद्धा 95% भाजली 50 वर्षाची ती महिला होती. तुम्हाला असं वाटतंय की पोलीस किंवा कायदा कशाचाच धाक उरलेला नाही आहे आता? हो असंच वाटते ना कारण एका मागून एक असे प्रकरण होत आहे तर हे पोलीस यंत्रणा काय करत आहे शासन काय करत आहे दररोजच्या अशा महिलेच्या बाबतीतच घटना घडत आहे. तुम्ही हे करायला पाहिजे ना त्यांना पण तशीच शिक्षा द्यायला पाहिजे तशाच प्रकारे जाळावं. बोला. एकच मागणी आहे की जसं माझ्या मुलीला जाळलं माझ्या मुलीला ज्या आज वेदना होत आहे तसंच त्या प्रकारचं त्या मुलाला तशा वेदना झालेल्या पाहिजे तेव्हा थोडस काही सगळं म्हणजे हे जागृत होईल का आपण अशा केल्यानं अशी हे होती. असं बाकीच्या मुलांनी असे समोर असा त्रास दिला नाही पाहिजे ना बाकीच्या मुलींना. नाही तर मुलींना तर बाहेर निघण्याचं काय करावा तिला त्यांना तर धाकच वाटेल काय शिकून काय फायदा आहे वा एवढं शिकून घेऊन आपण बाहेर जाऊ शकत नाही ते काय. मग मला हेच विचारायचं आहे की या घटनेनंतर संपूर्ण राज्यातल्या मुली ज्या शिकतायत किंवा ज्या नोकरी करतायत त्या कॉलेजमध्ये जात आहेत त्या आता प्रश्न विचारतायत की आम्ही शिकायचं नाही का आम्ही नोकरीसाठी बाहेर पडायचं नाही का त्यांना तुम्ही कसा धीर द्याल त्यांना तुम्ही दोघं जण काय सांगाल? त्यांना आता सांगायचं म्हणजे त्यांनी आता धीर तर सर्वच मुलींना राहते पण अचानक अशी घटना अशी घडून येतात. आता माझ्याही मुलीला काही माहित नव्हतं ना ती नेहमीप्रमाणे हास्यमध्ये जात होती ना ती तिलाही असं वाटलं नाही का माझ्यावर असा प्रसंग येईल म्हणून. आम्हालाही असं वाटलं नाही ना काय असा प्रकार घडेल बा अगदी अचानक असं ओढवलं तर आम्हाला तर काही हेच वाटत आहे बोलण्याची आमची क्षमता सुद्धा राहिलेली नाही. अगदी. आणखी एक विचारायचं आहे अशा वेळेला जेव्हा आरोपींना अटक होते या मुलाला तर लगेच पकडलं पण त्यानंतर तारखांवर तारखा मिळत जातात शिक्षेला खूप उशीर होतो आणि मग त्यामुळे धाक उरत नाही आहे का त्याच्यामुळे वारंवार असे प्रकार करायला या विकेशसारखे लोक धजावतात असं तुम्हाला वाटतं? आम्हाला असं वाटतं की जसं हैदराबादला झालं हैदराबादला जे प्रकरण झालं तसं व्हायला पाहिजे नाहीतर जनसमुदायामध्ये त्याला बाहेर काढावं अशी आमची इच्छा आहे. हा बोला काका. हा तर कारण केसेस लागल्या तर ते काय होतात आता आपल्याला माहितच आहे निर्भया प्रकरण माहितच आहे. हा त्याच्यापेक्षा हे असं म्हणजे माझ्या मुलीवर जे त्यांनी पेट्रोल टाकून झालं तसं आमची एक इच्छा आहे की त्यालाही त्याच्याही अंगावर पेट्रोल टाकून त्याला त्या वेदना कशा राहते वा हे त्याला जाणून दिलं पाहिजे. हा असं आम्हाला वाटतं कृत्य करते त्यांना अशी खूप कठोर शिक्षा तुम्ही लवकर देण्यात यावी नाहीतर ही मुलं वारंवार असे घटना घडवतील असे प्रकार नेहमी घडत राहील आपल्या देशात. अगदी. आणखी एक विचारायचं आहे आत्ता सध्या तुमची मुलगी बोलू शकत नाही आहे पण ती हातवाराने नक्की काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असेल काही बोलायचा प्रयत्न करते का ती जे बोलते ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय का?
काय म्हणून राहिली ते आम्हाला कळत नाही. तिच्या डोक्यात काय विचार सुरू आहे हे आम्हाला कळत नाही मॅडम. तिची एकदमच कंडिशन क्रिटिकल आहे. नक्की सुधारेल तिची तब्येत मॅडम. मग काही सांगतेला का? आम्ही सगळे जण तुमच्या सोबत आहोत. जोपर्यंत त्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण लढत राहणार आहोत आणि नक्की यातून ती बाहेर पडेल, नक्की बरी होईल हा सगळ्यांचा विश्वास आहे. त्यासाठी ठिकठिकाणी प्रार्थना सुद्धा केल्या जात आहेत. पण मला एक सांगा की तुमची मुलगी शिकली, मोठी झाली, नक्कीच ही खूप अभिमानाची गोष्ट असेल तुमच्यासाठी. अशा प्रकारे अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा आई वडिलांना सुद्धा भीती वाटते आपल्या मुलींना बाहेर पाठवण्याची. याबद्दल तुम्ही काय सांगाल, काय आवाहन कराल सगळ्यांना? सगळ्यांना आव्हान हेच करू शकतो, म्हणजे करू इच्छितो की आम्हाला असं वाटतं की मुलीला शिकवलं नसतं, बारावी पर्यंत शिकवलं असतं तरी चांगलं झालं असतं, असा प्रसंग ओढवला नसता असं आम्हाला वाटते मुलींवर. शिकून काय त्याचा उपयोग, तिचा शिक्षणाचा काहीच उपयोग झालेला नाही आहे तिच्यावर. असं तिला जीवनातून उठवलं आहे. माझ्या मते असं आहे की जे कृत्य केलं तेच कृत्य केलं पाहिजे. म्हणजे जसं माझ्या मुलीला पेटवण्यात आलं तसंच त्या आरोपीला सुद्धा त्याच प्रकारे पेटवल्या गेलं पाहिजे. हीच मागणी काल हे निर्भया सारखी गोष्ट म्हणजे आता पाहतच आहोत आपण. बोला 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 काका. हॅलो. हा बोला. तर हे असं असं झालं पाहिजे तेव्हा ते सगळे म्हणजे या कृत्य करणारे लोक म्हणजे थोडस त्याला अटकाव होईल. हा अशी आमची मागणी आहे. अशी पेक्षाही सजा द्या त्याला. मुलांना सुद्धा तशीच शिक्षा द्यायला पाहिजे. असे हे प्रकरण थांबले पाहिजे नाहीतर हे असे वारंवार प्रकार घडत राहील. काल जो मोर्चा काढला होता हिंगणघाटमध्ये त्या महिलांनी सुद्धा असंच पोलिसांना सांगितलं होतं की त्याला आमच्या ताब्यात द्या म्हणून. नक्कीच आपण कठोरातली कठोर शिक्षा त्याला होईल यासाठी यासाठी प्रयत्न करणार आहोत. पण अगदी आता हा शेवटचा प्रश्न की तुमची मागणी काय, की काय तुमचं सरकारला सांगणं आहे तुमच्या या आरोपीबद्दल आणि महिलांच्या सुरक्षिततेबद्दल काय तुम्ही सरकारला सांगाल? हो तर आम्ही हेच सांगत आहोत ना का त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी कठोर शिक्षा देण्यात यावी जेणेकरून महिलांना सुरक्षा झाली पाहिजे. महिलांना बाहेर जाण्याचा शिक्षणाचा त्यांना अधिकार मिळाला पाहिजे. बाहेर जाण्याचा त्यांना साथ मिळाली पाहिजे गव्हर्नमेंटची. लवकर त्यांना असे प्रकार करते त्यांना फास्ट लवकर शिक्षा द्यायला हवी तुम्ही. अगदी नक्कीच. आणि त्याला जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल यासाठी आम्ही सुद्धा सातत्यानं प्रयत्न करणार आहोत. आम्ही सगळेजण या लढ्यामध्ये तुमच्या सोबत असणार आहोत आणि तुमची मुलगी लवकरात लवकर बरी होऊन यातून बाहेर पडेल यासाठी सगळेजण प्रार्थना करतात. आम्ही सातत्यानं तुमच्या बरोबर असणार आहोत. त्यामुळे हा लढा आपण सगळ्यांनी मिळून लढायचा आहे. तिला नक्की न्याय मिळेल, तिची तब्येतसुद्धा बरी होईल याची आम्हाला खात्री आहे. तुम्ही आमच्याशी अशा परिस्थितीत सुद्धा बोललात त्याबद्दल खरोखरच